मुख्याध्यापक, शिक्षक, बंधू आणि भगिनींनो, तसेच आमच्या सर्व शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, शिष्यवृत्ती परीक्षेला अखेर मिळाला मुहूर्त। जून महिन्यात होणार परीक्षा, अर्ज भरण्यास मिळणार संधी। विद्यार्थी मित्रांनो, कधीपासून आपण शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रतीक्षेत होतो, परंतु महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अखेर येत्या जून महिन्याचा मुहूर्त मिळाला आहे। तसेच अद्याप परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली नसेल अशा विद्यार्थ्यांना 7 दिवसांचा कालावधी वाढीव देण्यात येणार आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत परीक्षेचं आवेदनपत्र भरलेलं नसेल त्या विद्यार्थ्यांना पुनश्च एकदा 7 दिवसांची संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून परीक्षेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्य परीक्षा परिषदेतर्फे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात असे। ह्यावर्षीसुद्धा 20 फेब्रुवारीचा त्या ठिकाणी मुहूर्त होता, परंतु कोरोनामुळे गेल्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेचे नियोजन कोलमडले होते, त्यामुळे 2022मध्ये होणारी परीक्षा नियोजित कालावधीत व्हावी या दृष्टीने परीक्षा परिषदेने डिसेंबर महिन्यातच अर्ज भरण्यास सुरुवात केली होती। परंतु TET परीक्षेतील गैरप्रकारामुळे शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याची जबाबदारी कोणत्या एजन्सीला द्यावी असा प्रश्न निर्माण झाला होता। परीक्षा घेण्यास एजन्सीच मिळत नसल्याने मार्च महिना संपत आला तरीही शिष्यवृत्ती म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षेबाबत कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही। मात्र शासनाने विनर कंपनीच्या सहकार्याने परीक्षा घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेले आहे। पुढील काही दिवसात परीक्षा परिषदेतर्फे शिष्यवृत्ती परीक्षेबाबतची सुधारित माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे। त्यामुळे अद्याप शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना 7 दिवस ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दिले जाणार आहेत। महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, आपल्याला त्या ठिकाणी नवीन विद्यार्थ्यांना 7 दिवस ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दिले जाणार आहेत। तसेच परीक्षा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्या ठिकाणी घेतली जाणार आहे। हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला ह्या बातमीद्वारे दिला गेलेला आहे। मग परीक्षा केंद्रावर शिष्यवृत्ती परीक्षेचे साहित्य पोहोचवण्यासाठी सुमारे 2 महिन्यांचा कालावधी लागणार। परिणामी प्रश्नपत्रिका छपाई असेल, त्यानंतर रिसीट असेल, या सर्व गोष्टी करण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी लागत असल्याकारणाने शिष्यवृत्ती परीक्षा जून महिन्याच्या अखेरीस घेतली जाईल असेही सूत्रांनी सांगितले। तरी दिलेल्या माहितीचा संपूर्ण अर्थ आपल्याला समजला असेल। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे अजूनही एप्रिल, मे आणि जून 3 महिने अभ्यासासाठी आहेत। जास्तीत जास्त अभ्यास करून जास्तीत जास्त गुण मिळवून शिष्यवृत्ती परीक्षेत आपण येऊ शकतो। म्हणून जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आपली परीक्षा होणार असं गृहीत धरून आता सुटींचा कालावधी जो असेल मे महिना आणि अर्धा जून महिना तो आपण अभ्यासासाठी त्या ठिकाणी व्यवस्थितपणे नियोजन करून वापरूया आणि परीक्षेची तयारी करूया। व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला समजली असेल, आवडल्यास लाईक आणि कमेंट करा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा। व्हिडिओ संपूर्णपणे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद।